शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर। इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, पाठ 10वा, पाण्याविषयी थोडी माहिती। विद्यार्थी मित्रांनो, एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचा रंग पहा। पाण्याचा रंग कोणता आहे? एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या। त्याचा वास कसा आला? तर फुलाचा वास छान आला। आता पाण्याचा वास घ्या। पाण्याला वास आला का? तर नाही। आता एखाद्या पिकलेल्या आंब्याची, चिक्कूची किंवा पेरूची चव घ्या। पिकलेले फळ चवीला कसे वाटते? तर ती फळे चवीला आंबट गोड लागतात। आता पाण्याची चव घ्या। पाण्याची चव कशी वाटली? तर पाण्याला चवच नाहीये। यावरून काय उलगडते? तर शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नाही। नवा शब्द शिका, पारदर्शक पदार्थ। ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात। तसेच अपारदर्शक पदार्थ, ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ म्हणतात। मुलांनो, हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा आहे। एका स्टूलावर एक मेणबत्ती पेटवून ठेवा, ती एका पुठ्ठ्यातून बघा, तीच मेणबत्ती आता काचेतून बघा। तुम्हाला काय आढळून येईल? पुठ्ठ्यातून मेणबत्तीची ज्योत दिसत नाही, पण काचेतून मात्र मेणबत्तीची ज्योत दिसते। यावरून काय उलगडते? तर पुठ्ठा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे। आता या प्रयोगात एका काचेच्या ग्लासमध्ये भरलेल्या पाण्यातून मेणबत्ती बघा, काय दिसते? तर पाण्यातून मेणबत्ती दिसते। यावरून काय समजते? तर पाणीही पारदर्शक आहे, म्हणजेच शुद्ध पाण्याला रंग नसतो, वास नसतो, चव नसते आणि ते पारदर्शक असते। पाण्याच्या तीन अवस्था पाहूया। काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवा। थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल? तर त्या पेल्यामध्ये पाणी जमा होईल, म्हणजेच त्या बर्फाचे पाणी होईल। या प्रयोगात पाणी ताकत ठेवा, म्हणजेच पाण्याला उष्णता द्यायची। थोड्या वेळाने काय दिसते? तर पाणी उकळू लागले। पाणी आणखी काही काळ उकळत ठेवा, त्याचे निरीक्षण करत राहा। थोड्या वेळानंतर पाणी कमी झालेले दिसेल। पाणी कमी का झाले? तर त्या पाण्याची वाफ झाली। एक झाकणी चिमट्याने पकडा, पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरा। काही क्षणातच ती बाजूला घेऊन पहा। झाकणीच्या खालच्या बाजूवर काय दिसते? तर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील। हे पाण्याचे थेंब कुठून आले? तर त्या झाकणीवर जी वाफ जमा झाली होती तिला थंड हवा लागली आणि त्याचे पाण्याचे थेंब तयार झाले। नवा शब्द शिका, अवस्था। एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप म्हणजेच अवस्था। तर बाष्प, हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प म्हणतात। मुलांनो, या प्रयोगावरून असे लक्षात आले की पाण्याच्या अवस्था तीन असतात। एक स्थायी रूप म्हणजे बर्फ, दुसरी अवस्था द्रवरूप म्हणजे पाणी आणि तिसरी अवस्था वायुरूप म्हणजेच बाष्प। मित्रांनो, आपण एक गमतीचा प्रयोग पाहूया। हा आहे एक काचेचा रिकामा पेला, याला आपण एका स्वच्छ कपड्याने आतून बाहेरून कोरडा करूया। यामध्ये आता आपण बर्फाचे काही खडे टाकूया। तुम्हाला या प्रयोगामध्ये काय आढळले? पहा, हा जो पेला आहे या पेल्याच्या बाहेरच्या बाजूला बारीक बारीक पाण्याचे कण जमा झालेले दिसत आहेत। पहा, हे
असे का झाले? तर यावरून आपल्या असं लक्षात येतं की पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते. आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला थंड झाला, पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली आणि हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरून ओलसर झाला. या पाठात आपण काय शिकलो ते पाहूया. पाण्याला रंग, वास आणि चव नसते. पाणी पारदर्शक असते. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते. सपाट भागावर पाणी पसरते, उतारावरून खाली वाहते. पाणी हे स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप या तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात. धन्यवाद.